आपण काय कॉम्बिनेशन्स बनवतो काय संस्कार करतो एखाद्या पदार्थांवर त्यावर त्याची गुणवत्ता अवलंबून असते नमस्कार जेवण बनवत असताना त्यामध्ये काही विशिष्ट पदार्थ जेव्हा शिजवतो तेव्हा त्याच्यात ते काही पदार्थ आणखीन घालण्याची आवश्यकता असते का असा काही जणांचा प्रश्न म्हणजे कसं भात शिजवताना त्याच्यात मीठ घालावं का डाळ शाज शिजताना त्याच्यात आणखीन काय घालावं असे काही जणांचे प्रश्न होते भात शिजवताना त्याच्यात मीठ घालण्याची परंपरा काही काही जणांच्या घरी आढळते घालायला काहीच हरकत नाहीये बिर्याणी जेव्हा आपण करत असतो तेव्हा बिर्याणीची चव आणखीन चांगली होण्यासाठी भा तांदूळ शिजवताना त्याच्यामध्ये हळद असते त्याच्यामध्ये दालचिनी असते त्याच्यामध्ये तमालपत्र असतं थो, थोडासा बिर्याणी मसालासुद्धा त्याच्यात घातला तरी चालतो आणि मीठ पण घालायचं म्हणजे काय होतं ह्या प्रत्येक दाण्यामध्ये ह्या मसाल्याचा आणि या मिठाची जी चव आहे ती आतपर्यंत जाते आणि या बिर्याणीला खूप चांगला सुगंध येतो खमंगपणा येतो म्हणजे भात शिजताना समजा त्याच्यात लवंगा चार टाकल्या तर काही प्रॉब्लेम आहे का काही प्रॉब्लेम नाही काही विरुद्धांना वगैरे होत नाही आहे भात शिजताना त्यात लवंगा घातल्या तरी चालतात एक दिवस त्याच्यामध्ये तुम्ही तमालपत्र घालून बघा चांगला वास येईल एक दिवस भात करत असताना तुपावर तुम्ही नुसत्या चार वेलच्या तळून घ्या आणि त्याच्यात भात टाका आणि भात तांदूळ टाका तांदूळ परता आणि भात शिजवा वेलचीचा वास येणारा भात होईल काही वेळा जायफळ टाका काही वेळा वेलची घाला काही वेळा लवंग ब बडीशेप घाला सुद्धा चांगला वास येतो म्हणजे भात शिजताना त्यामध्ये तुम्ही पदार्थ घालायचे नाहीत असं काही बंधन नाही आहे काहीजण भात वाळवल्यानंतर म्हणजे ओतून टाकल्यानंतर त्याच्यावर लिंबू टाकतात थोडंसं लिंबू पिळतात आता हे जर लिंबू पिळलं तर काय होईल अगदी थोडासा आंबटपणा येईल पण मधुर रसाला आंबटपणा चालू शकतो मधुर आम्ल आणि लवण हे तीन पदार्थ एकत्र केले तर वाताचं शमन होतं असं सांगितलं जातं मग भात शिजवताना त्याच्यात थोडंसं मीठ आणि लिंबू घातलं म्हणून काही फारसं बिघडणार नाही आहे हे पदार्थ शिजवायला शीज़ शिजवताना ह्या पदार्थांचा वापर करायला यथेच्छ वापर करायला काही प्रॉब्लेम नाही आहे हळदसुद्धा आपण घालू शकतो केशर चालू का हो केशरसुद्धा चालू शकेल तमालपत्र चालेल का हो तमालपत्र चालेल दालचिनी चालेल का हो दालचिनी पण चालेल तुम्हाला तुम्हाला जो फ्लेवर त्याला द्यायचा असेल तर तो द्या हो आज त्या च्यवनप्रशला सुद्धा चॉकलेटचा फ्लेवर देऊन बिस्किट बनवली जातात त्यापेक्षा भाताला तुम्ही लवंगाचा फ्लेवर द्यायला काहीच हरकत नाही डाळ शिजताना त्याच्यामध्ये तेल, तेल हळद मीठ आणि मिरची जर एकत्र करून घातली तर त्या वर्णाला सुद्धा एक खमंगपणा चांगला येत असतं गोड वरण जर करायचं असेल तर मिरची फोडणीतनं घालता नुसती घातली तरी चालते त्याचा फ्लेवर येण्यासाठी फक्त मिरची फोडायची नाही आहे नुसती शिजताना टाकायची की त्याचा एक फ्लेवर चांगला येतो ह्या प्रत्येक पदार्थांमध्ये जे फ्लेवर्स आहेत काही गुणधर्म आहेत ते युक्तीनं जर आपल्याला काढून घ्यायचे असतील तर असे पदार्थ हे कॉम्बिनेशनमध्ये शिजवले पाहिजेत फोडणीमध्ये घातलेली मिरची आणि शिस्तानं घातलेली मिरची याच्यामध्ये फरक आहे चिरून घातलेली मिरची मिरचीची केलेली पेस्ट आणि अख्खीच्या अख्खी देठासकट घातलेली मिरची यातही फरक आहे मिरची शिजवून घेऊन त्याच्यावर मीठ घालणं आणि मीठ तळून त्याच्यावर मीठ लिंबू पिळणं याचा तर तिखटपणात फरक पडतो त्यामुळे आपण काय कॉम्बिनेशन्स बनवतो काय संस्कार करतो एखाद्या पदार्थांवर त्यावर ते त्याची गुणवत्ता अवलंबून असते डाळ शिजवताना काही डाळीच मुळात शिजत नाहीत पटकन असं जर असेल तर त्याच्यामध्ये करवंडीचा तुकडा सुद्धा घालतात करवंटी म्हणजे नारळाला नारळ ज्या ज्यामध्ये अडकवलेला असतो ना ती जी वाटी असते नारळाची कठीण कवच जे असतं त्याला करवंटी असं म्हणतात मग त्याचा एवढासा तुकडा या डाळीमध्ये शिजवला तरी चालू शकतो शिजताना घातला तरी चालू शकतो भौतिकशास्त्राचा नियम आहे उष्णते जी उष्णता जी दिली जाणार आहे ती तांदळाना पे शिजवण्यासाठी त्या करवंटीला शिजवण्यासाठी जर वापरली गेली तर त्या करवंटीबरोबर करवंटी शिजायला जास्त वेळ लागणार आहे मग तिथे जी ऊर्जा तिथे वापरली जाणार आहे त्याच्यातच ती डाळ पण पटकन शिजून निघते न डि न शिजणारी डाळ तीसुद्धा शिजते म्हणजे कू डाळ असेल तरीसुद्धा शिजते करवंटी पाहिजे फक्त त्याच्यामध्ये तेल चालेल मीठ चालेल किंवा हिंगाचा खडा सुद्धा चालेल डाळीबरोबर जेव्हा हिंग वापरला जातो तेव्हा तो पचनाला मदत करणारा असतो याच डाळीबरोबर तूप घातलं तरीसुद्धा चालतं एरंडेल तेल लावून ठेवलेली डाळ किंवा एरंडेल तेल लावून ठेवलेले तांदूळ जर वापरले तरी चालतात मग ते फार खसाखसा धुण्याची -खसा आवश्यकता नाही आहे एरंडेल हे उत्तम प्रिझर्वेटिव्ह पण आहे जे साठवणीचे तांदूळ असतात किंवा डाळ असते ह्याला तुम्ही जर एरंडेलाचा हात चोळून लावलात एक दोन चा चार चमचे एरंडेल किंवा चांगलं पाच सहा चमचे एवढा मोठा जर पंधरा किलोचा डाबा असेल तर त्याच्यात एक पाच सहा चमचे एरंडेल घालून ठेवायला काही हरकत नाही आणि ते चोळायचं सगळं व्यवस्थित म्हणजे बोरिक पावडर काढून टाकायची आणि त्याला हे एरंडेल चळून लावायचं म्हणजे हे एरंडेलसुद्धा तुमचे तांदूळ धुताना थोडंसं जाईल पण थोडंसं आतमध्ये शोषलं जाईल ते सुद्धा आपल्याला उपयोगी पडणारं असेल थोडीशी युक्ती वापरली तर कोणते पदार्थ एकमेकांमध्ये व आता वन पॉट मिलमध्ये डाळ आणि तांदूळ एकत्र करून त्याच्यातच मिरची त्याच्यातच फ्लावरचे तुकडे त्याच्यातच मटा त्याच्यातच नाळाचा रस त्याच्यातच चार शेंगदाणे मीठ आणि तिखट घालून झाकण लावलं की शिजलं की वन ही वन पॉट मिल खिचडी तयार असंही करायला हरकत नाही वरनं एखादा फोडणीचा चांगल्यापैकी तूप जिऱ्याची फोडणी देऊन टाकायची कडीपत्ता घालायचं वाटलं तर हवी असेल आवडत असेल तर लसूण पण घाला मग ही जी खिचडी तयार होईल वन पॉट मिल संध्याकाळी सहा सात वाजता खायला काहीच हरकत नाही खरं तर बघा धन्यवाद